होय, माझं गाव बदलत आहे. पिंपरखेड. पुरातन काळापासून स्थान महात्म्य असणाऱ्या श्री क्षेत्र वालझिरीने पिंपरखेड गावाला धार्मिक परंपरेचे तोरण बांधले आहे. संपूर्ण राज्यात वालझिरीचा यात्रोत्सव प्रसिद्ध आहे. येथे हजारो भाविक हजेरी लावतात. लालबर्डी धरणामुळे येथील शेती क्षेत्राला काही अंशी हिरवा साज मिळाला असून डोंगरी नदी येथे खळाळत असते. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी येथे विकास कामांचे मंगल कलश ठेवले आहे. वालझिरी पिंपरखेड 20 वर्षापासून जो रस्ता खंडित पडलेला होता तो रस्ता काँक्रीट केला आणि या गावाची दुर्दशा त्यांनी पिटवलेली आहे. त्याचप्रमाणे दादांचे आभार किती मानावे हे मला कळत नाही. कोणत्या शब्दात मानावे हे सुद्धा समजत नाही की असा आमदार पुन्हा होणे नाही. आणि आम्ही पूर्ण पिंपरखेड गावाचे सर्व ग्रामस्थ सर्व समाजाचे आम्ही सगळे दादांच्या पाठीशी आहोत. वालझिरी देवस्थानासोबतच संपूर्ण पिंपरखेड गावाचा येत्या काळात पूर्णतः कायापालट करण्याचा मानसही आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा आहे. त्या दृष्टीने त्यांनी आराखडा देखील तयार केला आहे. पिंपरखेड ते शिवापूर रस्ता सुधारण्यासाठी रुपये 75 लाख खर्चून काम पूर्ण करण्यात आले आहे. पिंपरखेड आश्रमशाळेच्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी रुपये 16 लाख खर्चून काम पूर्ण झाले आहे. पिंपरखेड मध्ये नवीन अंगणवाडी बांधण्यासाठी रुपये 11 लाख 25 हजार खर्चून काम पूर्ण झाले असून उर्दू शाळेजवळील चौक सुशोभीकरण व रस्ता सुधारण्यासाठी रुपये 10 लाख खर्चून काम पूर्ण करण्यात आले आहे. पिंपरखेड शिवारातील 667 शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दुष्काळी अनुदान रुपये 1,24,37,000 जमा करण्यात आले आहेत. गणपूर ते पिंपरखेड ते शिवापूर रस्ता सुधारण्यासाठी रुपये 7,94,00,000 मंजूर असून काम प्रगतीपथावर आहे. गणपूर ते वालझिरी फाटा रस्ता सुधारण्यासाठी रुपये 2 कोटी मंजूर झाले असून काम प्रगतीपथावर आहे. तसेच वालझिरी फाटा ते पिंपरखेड रस्ता सुधारण्यासाठी रुपये 2 कोटी मंजूर झाले आहेत. आमच्या गावाला आजपर्यंत एकाही आमदारांनी इतका निधी दिलेला नाहीये, तो मंगेश दादांनी दिला आहे. मी पहिले दादांचे आभार मानतो की आमच्या गावांना जे विकास कामे दिलेले ते सांगतो मी. पेयजल योजना म्हणजे जवळजवळ 80% फायनल झालेली. आता गावाला पाण्याचा प्रश्न होता, तो दादांच्या माध्यमातून सॉल्व झाला. तसेच गावाला तलाठी कार्यालय नव्हते, ते तलाठी कार्यालयसुद्धा 80% जवळजवळ झालेलं आहे. आणि एक मुद्दा मेन होता की पिंपरखेड ते वालझिरी फाटा हा रस्ता आजपर्यंत झालेला नव्हता, तो मंगेश दादांच्या माध्यमातून झालेला आहे. पिंपरखेड गावालगत रस्त्याची सुधारणा करण्यासाठी रुपये 1,20,00,000 मंजूर असून काम प्रगतीपथावर आहे. पिंपरखेड तलाठी कार्यालय बांधकामासाठी रुपये 15 लाख मंजूर असून काम प्रगतीपथावर आहे. पिंपरखेड पाणी पुरवठा योजनेसाठी रुपये 1,08,45,000 मंजूर असून काम प्रगतीपथावर आहे. पिंपरखेड ते राष्ट्रीय महामार्ग 211 रस्ता सुधारण्यासाठी रुपये 2,50,00,000 खर्चून काम करण्यात येणार आहे. 40 गाव, कोदगाव, बेलदारवाडी, गणपूर तांडा, पिंपरखेड, सांगवी व पिंपरखेड गावाजवळील पुलाचे जोड रस्त्यासह बांधकाम करण्यासाठी रुपये 1,48,16,000 खर्च करण्यात येणार आहे. पिंपरखेड येथे शादीखाना बांधण्यासाठी रुपये 20 लाख व दत्त मंदिराजवळ सभा मंडप बांधण्यासाठी काम करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद नवीन शाळा खोली बांधण्यासाठी रुपये 12,15,000 खर्चून काम होणार आहे. दलित वस्तीच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेवर ब्लॉक बसवण्यासाठी रुपये 10 लाख खर्चून काम करण्यात येईल. राष्ट्रीय महामार्ग 211 ते वालझिरी रस्ता सुधारण्यासाठी रुपये 4,05,000 मंजूर असून पिंपरखेड हायब्रिड अॅन्युटी अंतर्गत पाटणा देवी ते टेकवाडे रस्त्याचे काँक्रीटीकरण 1,500 कोटी रुपये खर्च करून करण्यात येईल. एखाद्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा नेहमीच प्रयत्न असतो. हे आमचं जे रस्ता रोड झालं काँक्रीटीकरण मंगेशदादानं केलं, त्याच्या आधी 25-30 वर्षापासून आमचे शाळेचे मुलं पाण्यातून येत होते, चिखलमधून येत होते. आम्ही निवेदन दिलं, दादांनी केलं, दादांनी एवढी मेहरबानी केली, त्यांचे आम्ही भरपूर आभारी आहोत. आणि आमचा संपूर्ण समाज
दादांच्या पाठीमागे आहे आणि आहेच आयुष्यभर आमचा समाज यांना दादांना सोडणार नाही असा आमदार आम्हाला लाभला आहे याचा अभिमान वाटतो. म्हणून गावकरी म्हणतात कहो दिल से मंगेश दादा आमदार फिर से. शेतकऱ्यांचा खरा मित्र मंगेश दादा शेतकरी पुत्र.